काय अक्का साहेब, मी तुमची खोड शेवटी चिरवली की नाही? आणि ही फक्त सुरुवात आहे. आगे आगे देख होता है क्या. अवंतिका बाई, वेलकम. अक्का साहेब, मी तुम्हाला इथे एक्सपेक्ट करतच होते. तुमचं कौतुक करायला. नाही म्हणजे छान खेळ खेळलात मामंजींसमोर. कुत्सितपणे का होईना, पण तुम्ही माझं कौतुक करताय. मला मोठीपणा देताय हे नसे थोडके. करावं लागतं. कधी कधी आयुष्यात मोठी झेप घेण्यासाठी चार पावलं मागे यावं लागतं. तुम्ही मामंजींसमोर जे केलं ना अवंतिका बाई, त्याला प्रसंगावधान म्हणतात. पण कधी कधी असे काही प्रसंग येतात ना की आपल्याला काहीच करता येत नाही. हे तुम्ही मला का सांगता? कारण लवकरच असा प्रसंग तुमच्या आयुष्यात येणार आहे. तुम्ही त्या सीडी बद्दल बोलताय ना? पण अक्का साहेब, मला खात्री आहे तुम्ही आर्यनची ती सीडी मामंजींना कधीच दाखवणार नाही. का नाही दाखवणार? कारण ती सीडी पाहिल्यानंतर त्यांना धक्का बसू शकतो. आणि मामंजी हार्ट पेशंट असल्यामुळे यु नो तुम्ही रिस्क नाही घेणार. नाही, बरोबर आहे तुमचं, बरोबर. पण तुमच्या लक्षात आलं का आत्ता जो काही प्रसंग घडला, त्यात मामंजींच्या हे लक्षात आलं की मी तुमच्यावर हेरगिरी करते. खरं तर त्यांना धक्का बसायला हवा होता, पण असं काहीच झालं नाही. त्यांना मानसिकरित्या धक्काही बसला नाही, ते आजारही पडले नाही. अवंतिका, याचा अर्थ असा की याहीपेक्षा मोठा धक्का ते पसवू शकता. वा अवंतिका, खरं तर मी तुमचे आभारच मानायला पाहिजे. तुम्ही हा जो खेळ खेळला त्यामुळे मला आता हे लक्षात आलंय, मामंजी आणखीन धक्का पचवू शकता. घाबरू नका. तुमच्या मुलाचा तो छोटासा व्हिडिओ नाही दाखवणार मी मामंजीला. त्या एवढ्याशा गोष्टीवरून मला घरात वादविवाद नकोय. त्यापेक्षा हा जो खेळ आहे ना, तो मी निकालात काढणं जास्त योग्य समजतो. ते कॅलेंडर पाहिलं का? अवंतिका बाई, ही तारीख नीट बघा, लक्षात ठेवा. आज मामंजींनी चिंतामणरावांना मारलं, पण या तारखेला मामंजी तुम्हाला आणि आर्यनला दोघांना मारणार. नुसतंच मारणार नाही, या घरातून हकलून लावणार. कळलं? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. आज तुम्हाला खूप दुखावलंयस.
सासूबाई काय गं, काय झालं? मामांजी त्यांच्या खोलीचं दार उघडत नाही येत हो. आम्ही खूप प्रयत्न केला पण उघडतच नाही येतात. नाही राहू दे, आता कोणी जाऊ नका त्यांच्याकडे. त्यांचा राग शांत झाला की मी बोलते त्यांच्याशी. सासूबाई आपण आजोबा असं का करतायत? आपण एवढा वेळा त्यांना सांगितलं तरी आपल्यावर विश्वासच ठेवत नाहीये. तेच ना, मलाही आश्चर्य वाटतंय. म्हणजे त्यांचा आपल्यावर विश्वास नाहीये पण अवंतिका ताईंवर आहे. बघा हो, तेव्हा त्यांची बाजू घेत असतात. नाही देवकी, याला विश्वास म्हणत नाही, अंधविश्वास म्हणत. विश्वास असा पटकन संपादन करता येत नसतो आणि एकदा का विश्वास बसला की तो लवकर तुटतही नसतो. पण अंधविश्वास पटकन बसतो, पटकन तुटतो. आई तू त्या नरपत विषयी एक बातमी हाती लागली. काय रे बाबा, पटकन बोल. त्याची आई पुण्यातल्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. ब्रेन संबंधित आजार आहे काहीतरी. महिन्याचा खर्च साधारण 1-2 लाख रुपये आणि त्यांनी अजूनही हॉस्पिटलचे 20-30 लाख रुपये देणे. हॉस्पिटलचं रजिस्टर चेक केल्यावरती असंही कळलं की होळीच्या दिवशी काही लाख रुपये कोणीतरी जमा केलेत हॉस्पिटलमध्ये. म्हणजे आईच्या उपचारांसाठी ते नरपत हे सगळे धंदे करतायत. हो, मलाही असंच वाटतंय. समीर, नरपत आपल्याला त्याला ही सुपारी कोणी दिली हे सांगणार नाही. आपल्यालाच आता काहीतरी करावं लागणार. समीर, पुण्याला जायचंय आपण नरपतच्या आईला भेटायला. मी जरा मामंजींशी बोलून घेते, आपण ताबडतोब निघूया. बरं, मी गाडी काढून बाहेर थांब. हां कल्याणी, चल माझ्यासोबत. चल चल. आजोबा, आजोबा दार उघडा ना. आजोबा, आजोबा हो दार उघडा ना. आजोबा अहो, सासूबाई पण दार उघडत नाहीयेत आणि मी त्यांना खूप हाका पण मारल्या पण त्या साथ देत नाहीयेत. आजोबा दार उघडा ना. आजोबा, काय सांगतेस का? राजलक्ष्मी दरवाजा उघडत नाहीये. तू माझ्या बरोबर चल, मी हाक मारतो, बघू कशी उघडत नाही दरवाजा ते. मामंजी, इथे सावली स्नेहाची हे मूर्तिमंत गोकुळ, लागी कशाची चाहुल, कसा मी टाकू पुढच पाऊल. लागी कशाची चाहुल, कसा मी टाकू पुढच पाऊल. अरे हे आत्ताच होळी झाली ना, कशाला बोंबा मारतोयस? आणि शेक दिला ना की जरा बरं वाटेल, कळलं? गप्प बस. तुला मजा इतका वीट आलाय का? एवढी गरम गरम वीट माझ्या पाठीवर ठेवतेस? असं प्रेमाने पाठीवर हात ठेवल्यासारखी ती वीट ठेवू नकोस. ठेव लगेच, उचल ठेव लगेच, उचल. गरम आहे ती खूप. बघ एकदा. अरे खरंच खूप गरम आहे. आधी दादा साहेबांनी मला फोडून काढलाय, शिकून काढलाय. त्या तू इतकी गरम गरम मीठ माझ्या पाठीवर ठेवून माझी पाठ भाजतीये? असं जर का करत राहिलीस ना, माझ्यासाठी भजन म्हणायची वेळ येईल तुझ्यावर. आम्ही जातो उगाच काहीतरी बडबडू नकोस. थांब, मी कपाटात काही मलम आहे का बघते. म्हणजे ना तुला जरा गार वाटेल. हा, आणि
वाटते हा मलमता. नावाची कांचन मला नाही. केवढं भाजले रे. काय झालं राजलक्ष्मी, तू शांत का? बोलायला शब्द सुचत नाहीये का? काय बोलावं ती कळत नाहीये. ज्या बाईनी तुझ्या दिशेने येणारी गोळी स्वतःच्या अंगावरती घेतली त्या बाईच्या बाबतीत तुझी ही अशी वागणूक? काय झालंय काय तुला राजलक्ष्मी? यापूर्वी तू अशी कधीही वागली नाहीयेस. मामंजी, मी इथे माझी बाजू मांडायला किंवा जे काय घडलंय त्याचं स्पष्टीकरण द्यायला आलेले नाहीये. मग कशासाठी आलीयस ते तरी कळू दे मला. आजपर्यंत तुम्ही कायम माझ्यावर विश्वास ठेवत आला, पुन्हा एकदा विश्वास ठेवा ही विनंती करायला आले. म्हणजे नेमकं मी काय करायचं? तू तुला तुझ्या मनाला वाटेल तसं तू वागत राहायचं आणि मी नुसतं पाहत राहायचं असंच ना? मामंजी, तुमच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झालाय तो दूर करायचा. सत्य काही वेगळंच आहे मामंजी, ते तुमच्या समोर आणायचंय. विनंती करते, ते सत्य तुमच्या समोर आणण्यासाठी फक्त 5 दिवस हवेत मला. नाही म्हणू नका मामंजी, 5 दिवस एवढीच विनंती करायची होती. मॉम, मी त्या चिंत्याला ओरडताना पाहिलं. तुला सांगतो ना, मला राहुलच नाही. मी डायरेक्ट ती गरम वीट उचलली आणि त्याच्या पाठीवरच ठेवली. असला तडफडत होता ना मॉम. मॉम, अगं मी तुझ्याशी बोलतोय. अगं एवढी सॉलिड न्यूज सांगतो आणि तुझं लक्ष कुठे आहे? मला तर वाटलेलं काहीतरी तू छान बोलशील, आय एम प्राऊड ऑफ यू वगैरे. अगं हो ना काहीतरी रिॲक्ट. मॉम, हक्का साहेबांची डेडलाईन संपायला 5 दिवस आहेत. मॉम, त्या हक्का साहेबांना कशाला एवढं सिरियसली घेतेस? नेहमीच हक्का साहेबांना सिरियसली घेते आर्यन, आणि यावेळेस जरा जास्त सिरियसली घेते. बट वाय?
ज्या अर्थी अक्का साहेबांनी इथे येऊन मला चॅलेंज दिलंय त्या अर्थी त्यांनी नक्कीच काहीतरी विचार केला असणार. येत्या 5 दिवसात त्या नरपतला नक्कीच बोलत करणार. अगं पण कशावर न बोलतेस तू? आय कॅन फील इट. मला आतन या गोष्टीची जाणीव होते आर्यन. मॉम असं जर खरंच असेल ना तर आपल्याला 5 दिवसातच काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. नाही हक्का साहेब पुढच्या 5 दिवसात आपलं काम पूर्ण करणार. याचाच अर्थ त्या पुढच्या 3 दिवसात आपलं काम करणार आहेत. मी आता त्यांना चांगलंच ओळखून आहे. त्या पुढच्या 3 दिवसात नरपतकडनं आपलं नाव बदवून घेणार आणि त्याआधीच आपल्याला पुढच्या येत्या 2 दिवसात नवीन डाव रचायचा आहे. त्यांनी आपला डाव संपवायच्या आधीच आपल्याला एका नव्या डावाची सुरुवात करायची आहे आर्यन. शिंदे साहेब, ओ एवढा प्रेमानं विचारतोय सांगा ना काय एवढा भाव खाताय तुम्ही? हा नरपत तुझं थोबाड बंद ठेव. अहो फक्त आजची तारीख विचारतोय तेवढं सांगा, मग परत तुम्हाला काय पण विचारणार नाही. हा आजची तारीख 5 आहे 5 आणि यानंतर एक जरी प्रश्न विचारलास ना नरपत तुझ्या मुसक्या बांधून ठेवी ना. हा 5 म्हणजे 1 2 3 म्हणजे इथे येऊन मला फक्त 4 दिवस झालेत. म्हणजे अजून सुटायला 4 दिवस बाकी आहेत बरोबर? करे नरपत, हा 4 दिवसांनी काय तुझ्या बापाचं लग्न आहे करे? हा नाही इन्स्पेक्टर, दर महिन्याच्या विशिष्ट तारखेला त्यांना पुण्याला जायचं असतं. 4 दिवसांनी 30 तारीख आहे. बरोबर ना? अक्का साहेब भाऊ काय काय बोलताय तुम्ही? इन्स्पेक्टर साहेब, नरपतरावांची आई पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. दर महिन्याला नरपत स्वतःच्या आईला भेटण्यासाठी न चुकता पुण्याला जातात. आज मी यांच्या आईला भेटून आले. देवयानी सारखेच ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा आणि सहकुटुंब सहपरिवार अशा तुमच्या आवडत्या कार्यक्रमांचे फुल एपिसोड बघण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार प्रवाहाच्या यूट्यूब चॅनलला.